जर काय फरक पडणार नसता तर 2022 ला दादा मला म्हटलेच नसते की तुम्ही भाजपत या. मला उघड उघड दादा त्या ठिकाणी बोलले होते की तुम्ही भाजपत या, तुम्ही निवडून येतात. पण मी दादांना त्याच ठिकाणी सांगितलं, माझ्या तिन्ही टर्म भाजपच्या विरोधामध्ये झालेले आहेत. ज्या दिवशी वसंतमोरे रिंगणात उतरणार त्या दिवशी खऱ्या अर्थाने रंगत पुण्याच्या या लोकसभेच्या निवडणुकीत येईल. लढत आहे दादा मला माझा जर काय माझ्या उमेदवारीचा किंवा माझा जर काय फरक पडणार नसता तर 2022 ला दादा मला म्हटलेच नसते की तुम्ही भाजपत या. ते मला मॅरिएट हॉटेलच्या मी जवळपास एक मला पुरस्कार मिळाला होता सकाळ समूहाने दिला होता. त्या सकाळ समूहाच्या पुरस्काराला मला वाटते की बऱ्यापैकी प्रेस पण त्या ठिकाणी होती. आणि मला उघड उघड दादा त्या ठिकाणी बोलले होते की तुम्ही भाजपत या, तुम्ही निवडून येतात. पण मी दादांना त्याच ठिकाणी सांगितलं, माझ्या तिन्ही टर्म भाजपच्या विरोधामध्ये झालेले आहेत आणि मी प्रत्येक वेळी यशस्वी झालेले दादा. त्यामुळे मला वाटते की वसंत मोरे जे उमेदवारांनी काय फरक पडेल हे पुणेकर दाखवतो. राज ठाकरे आज दिल्लीमध्ये गेलेले आहेत, मनसेची भाजपशी युती होईल असं आता जवळपास चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता असं वाटतंय की तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे? नाही, मी घेतलेला निर्णय योग्य आहे. मान्य राजसाहेब सक्षम आहेत. मला वाटतं की मी राजसाहेब आणि अमित साहेब यांच्या विषयावरती, महाराष्ट्र नवनिर्माण झाले या विषयावरती मी काही बोलू इच्छितो. पण ते भाजप सोबत जाणार म्हणूनच तुम्ही मनसे सोडले का? अशी काही आधीपासूनच सुरू होती का? असं काही नाहीये. मी निवडणुकी पहिल्यापासून लढवायची म्हणूनच मी माझ्या गोष्टीवरती टॅग होतो. मी आहे म्हणजे बाहेर पडलेल्याचा सा फायदा झाला असं असं वाटतंय का कधी मनापासून? ते खासदार झाल्यानंतर ना त्या गोष्टी कळतील सगळ्या. नाही पण जर कदाचित युती झाली तर ही जागा भाजपची होती सुटलीच नसती तर? तसं काही नाहीये. बघा, माझी जागा जी होती ती जागा माझी वेगळी होती. आतापर्यंत अनेकदा युत्या आघाड्या होण्याचा प्रयत्न झाला. मला वाटतं की 2019 ला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आपण कोथरूडमध्ये होतो, खडकवासल्यामध्ये सपोर्ट केला होता आणि हडपसरमध्ये विरोधात लढलो होतो. त्यामुळे मला वाटतं की त्यावेळेस सुद्धा मी ज्या पद्धतीने संघर्ष केला, 37,000 मतांचं मी त्या ठिकाणी पारडं माझ्या 37,000 मतं माझ्या पारड्यामध्ये पडली. आणि मला वाटतं त्यावेळेस पण मी संघर्षच केला होता. पक्षाचं त्यावेळेस माझ्या संघ होता पक्ष, परंतु इतर ठिकाणच्या वेगवेगळ्या जी समीकरणं होती त्यामुळे मला त्या समीकरणाचा फटकाच बसला होता. जो पक्ष हा आता आपण पाहतोय की ज्या पद्धतीने मी चाललोय, मला वाटते की मी योग्य दिशेने चाललेलो आहे. आणि मला या सगळ्या गोष्टी करत असताना सारासार पुणेकरांचा सुद्धा मी विचार घेतोय. अनेक वेळा मी माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुद्धा आमची एक पूर्ण पुणे शहरामध्ये थोडी एक टीम पण फिरतीये, त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही लोकांकडनं थोडा अप्रोच घेतोय की कशा पद्धतीने आम्हाला जावं लागेल. तर बऱ्याचदा लोक 2-3 पर्याय सुचवतात. त्या पर्यायामध्ये जात असताना सुद्धा सगळ्यांचा हेतू हा एकच आहे की पुण्याचा विकास झाला पाहिजे. त्याच दृष्टिकोनातून माझी पावलं चालू आहेत. पण आता तुम्ही जे काय महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटताय त्यावरून तुम्हाला विश्वास आहे का की तुम्हाला त्यांच्याकडून उमेदवारी मिळू शकते अशी तुम्हाला काय खात्री किंवा काय? मी प्रयत्न करतोय, मी प्रयत्न करतोय. मला वाटते की जर सगळ्यांना मिळणं, नुसत्याच निवडणुका लढायच्या नाहीये तर ते जिंकायच्या. कारण तुम्ही पाहिलं असेल 9-10 तारखेला सुद्धा मी माझी सुद्धा टॅगलाईन तीच होती, आता लढायचं ते जिंकायसाठीच. आणि मला वाटायचं, मला वाटते की जर लढायचं असेल ते जिंकायसाठीच लढायचं असेल तर योग्य ट्रॅकवरती असणं गरजेचं आहे. आणि ते योग्य ट्रॅकच्या माध्यमातून माझं आता मार्गक्रमण चालू आहे. मला वाटतं की मी त्याच्यामध्ये 100% यशस्वी होईल. भाजपकडून आता मुरली मोहोळांना उमेदवारी दिलेली आहे का? आव्हान वाटतं तुमचं म्हणजे कारण महाविकास आघाडीचं ठरत नाही, त्यांचा एकीकडे प्रचार सुरू झालाय, उमेदवार फिरतायत, सगळी यंत्रणा काम करते, मग कमी दिवसामध्ये मग ह्या सगळ्या गोष्टी? कमी दिवसाचा विषयच नाहीये, आपल्याकडे खूप दिवस आहेत, 55 दिवस आजपासून आहेत. त्यामुळे कमी दिवसाचा जास्त दिवसांचा असा काही विषय नाही. परंतु ज्या दिवशी वसंत मोरे रिंगणात उतरणार त्या दिवशी खऱ्या अर्थाने रंगत पुण्याच्या या लोकसभेच्या निवडणुकीत येईल आणि मग ठरवू आपण निवडणूक कशी एकतर्फी होते ते आपण पाहू. नेते असे असतात की पक्ष सोडताना ते दुसऱ्या पक्षात जाणार.